आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साश्रू नयनांनी कारदगा येथे जवान सुनील भोसले यांना भावपूर्ण निरोप. अंत्ययात्रेत अनेक मान्यवरांसह तरुणांची मोठी गर्दी. चिकोडी तालुक्यातील कारदगा येथील जवान सुनील भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कारदगाच्या या शूरवीराला सासरू नयनांनी अखेरची मानवंदना देण्यात आली. हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. तेलंगणा छत्तीसगड येथील सीमेवर सेवा बजावत असलेल्या कारदगा येथील जवान सुनील दामोदर भोसले याला पोटात दुखून अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथेच उपचारादरम्यान सोमवार दिनांक 28 रोजी दुपारी 2 वाजता प्राणज्योत मावळली. सदर घटनेचे वृत्त कारदगा परिसरात समजताच ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. मंगळवारी 29 रोजी सकाळी 9 वाजता जवान भोसले याचे प्रेत कारदगा येथे दाखल झाल्यानंतर गावातील सर्व मंडळे, ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी सर्वांनी एकत्र येत अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला. कारदग्याचे वीर सुपुत्र सुनील दामोदर भोसले यांचं देशाचं संरक्षण करता करता अल्पशा आजाराने त्यांचं काल निधन झालेलं आहे. त्यांचे वडील मूळतः देशभक्त, देशासाठी पूर्ण आयुष्य त्यांनी पणा लावलं. त्याच्यानंतर त्यांच्या मुलग्याला सुद्धा देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी पाठवलं. खरंतर त्या कुटुंबाचं मी कारदग्यावासियांच्या वतीने आणि कारदगा ग्रामपंचायत वतीने त्यांना मी धन्यवाद देतो. अशा एक वीर पुत्राला तुम्ही जन्म दिला आणि देशाची सेवा करता करता आज तो जवान अमरून आम्हाला गावकऱ्यांना या देशाला सोडून गेला. तुमच्या कुटुंबावर जे संकट कोसळलेलं आहे त्या संकटामध्ये समस्त कारदगा ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व कारदगा गावचे रहिवासी हे तुमच्या कुटुंबामध्ये सहभाग आहेत. त्या आत्म्याला चिरशांती लाभू दे. तुमच्या सुखादुःखात हे कारदगा ग्रामस्थ तुमच्या बरोबर राहतील आणि त्या आत्म्याला शांती लागू दे असं मी कारदगा ग्रामस्थांच्या वतीने ह्या ठिकाणी त्या देवाला मी प्रार्थना करतो. त्यांचा संपूर्ण परिवार देश रक्षणामध्ये आहे. गेले 4 दिवस तेलंगणाच्या बॉर्डरवर जिथं बेस कॅम्प आहे छत्तीसगडमध्ये, इटूनगर म्हणून आहे, त्या इटूनगरमध्ये बेस कॅम्पमध्ये त्यांनी त्यांच्या प्रकृती थोडा बिघाड झाला. त्यानंतर मिलिटरी ऑफिसमध्ये, मिलिटरी दवाखान्यामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केलं. पण तिथून पुढील उपचारासाठी तेलंगणा वारंगल जिल्ह्यामधील MGM हॉस्पिटलमध्ये त्यांना त्या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल केलं. पण त्या ठिकाणी उपचार झाले ना, यशस्वी झाले नाहीत. आणि काल दुपारी 2:15 त्यांची प्राणज्योत मालवली. आणि राष्ट्रसेवा, देशसेवा करणारा आपल्या कारदगाव गावचा भूमिपुत्र आपल्यातून काल दोनपरी हरपला. ಸಮಸ್ತ ಈ ಕಾರದಗಾ ಜನತೆ ಹಾಗೂ ಸುನೀಲ್ ದಾಮೋದರ್ ಭೋಸ್ಲೆ ಇವರ ಕುಟುಂಬ ವರ್ಗಕ್ಕೆ ಅತೀವ ಒಂದು ದುಃಖದ ದಿನ. ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ಒತ್ತೆ ಇಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ಯಾರಾಮಿಲಿಟರಿ ಫೋರ್ಸಲ್ಲಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದರಂಥ ಸುನೀಲ್ ದಾಮೋದರ್ ಭೋಸ್ಲೆಯವರು ಅವರ ಅಕಾಲಿಕ ಮರಣವನ್ನು ಅಪ್ಪಿ ನಮ್ಮಿಂದ ಅಗಲಿದ್ದಾರೆ.
ಈ ಒಂದು ದುಃಖವನ್ನ ಸಹಿಸುವಂತ ಶಕ್ತಿ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಆ ಭಗವಂತ ಕರುಣಿಸಲಿ. ಈ ಗ್ರಾಮದ ಜನತೆಯ ಪ್ರೀತಿಯ ನೆಚ್ಚಿನ ಮಗನಾದಂತ ಸುನೀಲ್ ದಾಮೋದರ್ ಭೋಸ್ಲೆ ಅವರ ಅಗಲಿಕೆ ನೋವನ್ನ ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತ ಶಕ್ತಿ ಈ ಸಮಸ್ತ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಆ ಭಗವಂತ ನೀಡಲಿ. ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಅವರ ಮುಂದಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಆ ದೇವರು ಕರುಣಿಸಲಿ. ಅವರ ಅಕಾಲಿಕ ಮರಣದ ದುಃಖವನ್ನ ಭರಿಸುವಂತ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಅವರ ಕುಟುಂಬ ವರ್ಗದವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನೀಡಲಿ. ಇವತ್ತು ನಮಗೆ ಒಂದು ರೀತಿ ನೋವು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ, ಆದ್ರೆ ಒಂದು ರೀತಿ ಹೆಮ್ಮೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮೈ ಮೇಲೆ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಅನ್ನ ಹಾಕೊಂಡು ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾಣವನ್ನ ಏನು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅಂತ ಪುಣ್ಯ ಕೆಲಸ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ನಾವ್ ಏನಾದ್ರೂ ಕೊಡ್ತೇವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನ ನಾವ್ ಏನಾದ್ರೂ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತೇವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಈ ಮೂಳೆ ಮಾಂಸಗಳಿಂದ ಕೂಡಿದಂತ ಈ ನಶ್ವರ ದೇಹವನ್ನ ಮಾತ್ರ. ಇಂತಹ ಒಂದು ಅಪೂರ್ವವಾದಂತ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ಒಂದು ಮರಣ ಈ ಸುನೀಲ್ ದಾಮೋದರ್ ಭೋಸ್ಲೆ ಅವರಿಗೆ ಲಭಿಸಿದೆ. ಅವರು ಇನ್ನೂ ಅವರ ಸೇವೆ ಅನಾರೋಗ್ಯ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಅವರು ಅಕಾಲಿಕ ಮರಣನ ಒಪ್ಪಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಇಂಥ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಅಕಾಲಿಕ ಮರಣ ಆಗಿದ್ದು ಎಲ್ಲರಿಗಿದ್ದು. ದುಧಗಂಗಾ ನದಿ ಕಾಠಾವರ ಆಲ್ಯಾನಂತರ ಬುದ್ಧ ವಂದನಾ ವಾಹಿಲ್ಯಾನಂತರ ಶಾಸಕೀಯ ಇತ್ಮಾಮಾಮಧ್ಯೆ ಸದರ್ಗಾ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಚೆ ಪಿಎಸ್ಐ ಯಾಂಚಾಸ ಜವಾನಾಂಚಾ ಉಪಸ್ಥಿತಿಮಧ್ಯೆ ಜವಾನ್ ಭೋಸ್ಲೆ ಯಾಂಚಾವರ ಅಂತ್ಯಸಂಸ್ಕಾರ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. ಯಾನಂತರ ಶೋಕಸಭಾ ಘೇಣ್ಯಾತ್ ಆಲಿ. ಯಾ ಘಟನೆಮುಳೆ ಕಾರದ್ಗಾಸಹ ಪರಿಸರಮಧ್ಯೆ ಶೋಕಕಳಾ ಪಸರಲಿ ಆಹೆ. ಜವಾನ್ ಭೋಸ್ಲೆ ಯಾಂಚೆ ವಡೀಲ್ ಸುದ್ಧಾ ಮಿಲಿಟರಿಮಧ್ಯೆ ಸುಬೇದಾರ್ ಹೋತೆ. ತೆ ಸಧ್ಯಾ ನಿವೃತ್ತ ಝಾಲೆ ಆಹೆತ್. ಜವಾನ್ ಭೋಸ್ಲೆ ಯಾಂಚಾ ಪಶ್ಚಾತ್ ತ್ಯಾಂಚಾ ಆಯಿ ವಡೀಲ್ ಭಾವು ಪತ್ನಿ ಮುಲ್ಗಾ ಮುಲ್ಗಿ ಅಸಾ ಪರಿವಾರ ಆಹೆ. ಮಹಾನ್ಕರ್ ನ್ಯೂಸ್ ಸಾಠಿ ಕಾರತ್ ಗಾಹುನ್ ತಾನಾಜಿ ಬಿರ್ನಾಳೆಸ ರಂಗರಾವ್ ಬನ್ನೆ.